राजेंद्र क्लॉथ, लग्न बसण्यासाठीचे भव्य दालन, ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअर साठी अद्यावत शोरूम, राजेंद्र फॅशन, राजेंद्र क्लॉथ स्टोअर, मेन रोड, संगमनेर। कर्मयोगी कुंडलिकराव जगताप कुकडी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी माजी आमदार राहुल कुंडलिकराव जगताप यांची तिसऱ्यांदा फेरनिवड झाली आहे, तर उपाध्यक्षपदी विवेक सोपानराव पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकारी संस्थांचे जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर होते। अध्यक्षपदासाठी राहुल जगताप यांच्या नावाची सूचना मनोहर शिंदे यांनी मांडली, तर त्याला अनुमोदन मोहन कुंदाडे यांनी दिलं। उपाध्यक्षपदासाठी विवेक पवार यांच्या नावाची सूचना निवृत्ती वाखारे यांनी मांडली आणि त्याला अनुमोदन संभाजी दिवेकर यांनी दिलं। राहुल जगताप यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली होती, त्यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवड बिनविरोध होणार हे देखील निश्चित होतं। उपाध्यक्षपदी विवेक पवार यांची निवड करून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीनं येळपणे गटामध्ये बेरजेच्या राजकारणाचे धागे गुंफले आहेत। राहुल दादा जगतापाने आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी या कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठीचा प्रयत्न केला। खऱ्या अर्थानं ही निवडणूक बिनविरोध करत असताना 3 जानेवारीला ज्या ज्या उमेदवारांनी या ठिकाणी या निवडणुकीतून माघार घेतली त्यांचं निश्चितपणानं मी अंतकरणापासून आभार मानतो। त्या सगळ्या उमेदवारांनी सहकार्य केलं, तोलामोलाची असणारी माणसं थांबली आणि राहुलदादांनी निर्णय घेत असताना त्यांना आवश्यक असणारे जे संचालक वाटले त्यांच्यासाठी अनेकांनी त्या ठिकाणी माघार घेतली। कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली। बिनविरोध झाल्यानंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड होती। संचालक मंडळानं देखील बिनविरोधचा आदर्श नजरेसमोर ठेवून खरं तर त्या ठिकाणी व्हाईस चेअरमन व्हावा अशी अनेकांची अपेक्षा होती, परंतु सगळ्यांनी राहुलदादांनी नेहमी सांगितलं त्या पद्धतीने एकमुखी व्हाईस चेअरमन पदासाठी सुद्धा बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला आणि म्हणून आज चेअरमनपदी पुन्हा एकदा राहुलदादा जगताप यांची निवड झाली, तर व्हाईस चेअरमनपदी विवेक सोपानराव पवार म्हणजे आबा पाटील यांची निवड झाली। त्या दोघांचंही मी अंतकरणापासून अभिनंदन करतो। निश्चितपणानं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला खात्री आहे की आता नवनिर्वाचित असणारं संचालक मंडळ या कारखान्याच्या सभासदाला केंद्रबिंदू मानून उद्याच्या कालखंडामध्ये नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारचं सहकारी साखर कारखाना म्हणून कर्मवीर कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखाना हा जिल्ह्यात आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे। त्या ठिकाणी कर्मयोगी कुंडलिकराव रामराव जगताप पाटील कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीच्या प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी चेअरमन म्हणून माझी आणि व्हाईस चेअरमन म्हणून विवेक आबा पाटील पवार यांची निवड झाली। सर्व संचालकांनी सर्व सभासदांनी आम्हाला काम करण्याची संधी दिली, सुरुवातीला त्यांचा आभार। खरं तर आदरणीय अण्णांनी सांगितल्याप्रमाणे या निवडणुकीमध्ये बऱ्याचशा इच्छुक उमेदवारांना थांबावं लागलं, त्यांनी सुद्धा या निवडणुकीमध्ये सहकार्य करण्याचं काम केलं, त्यांचा सुद्धा आभार। विरोधकांनी सुद्धा मोठ्या मनानं संस्थेची निवडणूक बिनविरोध व्हावी याच्यासाठी जे जे सहकार्य सगळ्यांनी केलं त्यांचाही सुद्धा या निमित्तानं आभार। सर्व ऊस उत्पादक सभासद असतील, बिगर सभासद असतील, आमचे तोडणी वाहतूक करणारे कर्मचारी असतील, काम करणारे कर्मचारी असतील, याही सर्वजणांनी याच्यात सहकार्य करण्याचं काम केलं, त्यांचाही सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। आणि या निवडीच्या नंतर एवढं सांगतो की ज्या विश्वासाने आम्हाला या ठिकाणी काम करण्याची संधी दिली त्या विश्वासाला तडा न जाऊ द्याचा, जो आजपर्यंत आदरणीय तात्यांवर विश्वास सर्वसामान्य जनतेने ठेवला त्याच विश्वासाला पात्र राहून अतिशय चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करू आणि आपल्या कारखान्याचं नाव लौकिक वाढून सर्वसामान्य सभासदांचा विश्वास जपण्याचं काम केलं जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो। सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करून या ठिकाणी थांबतो। तर यावेळी मनोहर पोटे, अनुराधा जगताप, मीना आढाव, शंकर कोठारे, शंकर पाडळे, वाल्मिक नागवडे, तानाजी बोरुडे, मनोहर वीर, विष्णुपंत जठार, शंकर लगड, ऋषिकेश गायकवाड, नितीन डुबल, गौतम धालवडे, दत्ता गलबले यांची उपस्थिती होती। गणेश कवीटकर, सी न्यूज मराठी, श्रीगोंदा।